महात्मा गांधींच्या जन्माचं हे 150वं वर्ष जगातल्या 160 हून अनेक देशांनी साजरं केलं. गांधींच्या वरती संशोधन करणारी 600हून जास्त केंद्र जगभरातल्या विद्यापीठांमध्ये आहेत. दर महिन्याला गांधींवरती सरासरी 5 नवी पुस्तकं जगामध्ये लिहिली जातात. अमेरिका असो, दक्षिण आफ्रिका असो की म्यानमार असो, लोकांच्या न्यायासाठीच्या लढ्यांचा नेता कोणी असला तरी त्यांचं प्रेरणास्थान हे गांधीजी असतात. गांधीजींच्या मृत्यूनंतर जो शोक पाळला गेला, जितक्या मोठ्या प्रमाणावर आणि जितक्या लोकांनी शोक पाळला, तितका शोक आधुनिक जगाच्या इतिहासात कोणत्याही मनुष्याचा पाळला गेला नाही. 13 वर्षाची कॅलिफोर्नियामधली एक मुलगी पत्रामध्ये असं लिहिते की गांधींच्या मृत्यूचं मला भयंकर दुःख झालेलं आहे. मला कधी याची जाणीव झाली नव्हती की गांधींविषयी मला इतकी आस्था आहे, पण त्यांचा मृत्यू मला फार दुःखी करून गेला. ही जी विश्वमान्यता आहे, ही विश्वमान्यता गांधींना का मिळाली याचा विचार आज आपण गांधींच्या 150व्या जन्मदिनी करतोय. आपण त्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. गांधीजींचं जीवन हे संघर्षाचं जीवन होतं. संघर्षाच्या प्रदीर्घतेबाबत गांधी इतकी प्रदीर्घता जर कुणाची तुलना करायची असेल या प्रदीर्घतेबाबत तर ती फक्त लेनिनशी करता येईल. पण गांधींच्या आणि इतरांच्या संघर्षांमध्ये एक महत्वाचा फरक होता. गांधी असं म्हणायचे की माझा संघर्ष हा कुणाच्याही विरोधात नसतो, तो जर असलाच तर तो माझ्याच विरोधात असतो. त्यामुळे या संघर्षात कुणीच जिंकत नसतो आणि कुणीच हरत नसतो. एक फार मोठं तत्व गांधींच्या या विचारामध्ये सामावलेलं आहे. संघर्षामध्ये ज्याची जीत होते त्याला दुःख झालेलं असतं आणि जो जिंकतो त्याला उन्माद झालेला असतो. गांधींचा संघर्ष हा कुणाच्याही विरोधात नसल्यामुळे, अशा पद्धतीनं संघर्षाची आखणी केलेली असल्यामुळे की द्वेष व्यक्तीचा नाही, द्वेष त्या व्यक्तीच्या आचरणाचा आहे आणि लोकांवर होणाऱ्या अन्यायाचा आहे, म्हणून गांधी हे संघर्षमय जीवनात जे जे लोक अंगीकार करतात संघर्षमय जीवनाचा आणि ज्यांना समाजामध्ये सद्भावना निर्माण करण्यासाठी संघर्ष करायचे असतात त्या सगळ्यांचे आदर्श असतात. दुसरं एक महान तत्वाचा पुरस्कार गांधींनी केला तो म्हणजे अहिंसा. गांधींच्या कार्यखंडामध्ये कार्यकाळामध्ये जगानं 2 महायुद्ध पाहिली होती. लाखो लोक मृत्युमुखी पडले होते, त्याहून अधिक विकलांग झाले होते आणि आपला भाऊ, आपला पती, आपले वडील गमावलेल्यांची संख्या जगामध्ये अगणित होती. अशा वेळी जो अहिंसेचा सिद्धांत गांधींनी मांडला तो एक सर्वव्यापी सिद्धांत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गांधी सबलांना अहिंसा शिकवत होते. गांधींची अहिंसा ही सबलांची होती आणि ती केवळ मनुष्य मात्रापुरतच मर्यादित नव्हती तर जगातले सकल प्राणी मात्र आणि वनस्पती सृष्टी यांच्यापर्यंत ती पोहोचत होती. म्हणून जगामध्ये जे जे पर्यावरणवादी होते, भूतदयावादी होते, सर्व जगामध्ये शांती आणि सद्भावनेचं साम्राज्य असलं पाहिजे यांचा ज्याच्यावरती विश्वास होता अशा सर्वांना गांधींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानानं आकृष्ट केलं होतं. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा डार्विनचा सिद्धांत जगाचा नियम आहे. आपल्या इथे पण मराठीत बळी तो कानपिळी वगैरे म्हटलं जात.
यातलं गृहित तत्व हे आहे की जगामध्ये जो विजय होईल तो सर्व शक्तिमानांचाच होईल. पण हे जर धरून चाललं तर मग दुर्बळांचे अन्यायाविरुद्धचे संघर्ष उभे राहणंच कठीण होतं. अशा ठिकाणी गांधी पुन्हा जगाला मदतशीर ठरतो, जगाच्या मदतीला धावतो. गांधी असं म्हणतात की मारण्याची शक्ती महत्त्वाची आहे, पण एखाद्या तत्वासाठी मरण्याच्या सामर्थ्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. आणि बऱ्याचदा आपण असं पाहतो की एखादा माणूस जिद्दीला पटून पेटून आपलं जीवन दाबावर लावतो आणि त्या संघर्षामध्ये तो यशस्वी होतो. हे जे आत्मक्लेश करून करण्याचा जो संघर्ष आहे आणि दुर्बलांना सबलांच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी दिलेली निर्भयता आहे, ती निर्भयता हा गांधी तत्वज्ञानाचा एक फार मोठा आधार आहे. आणि ही जी निर्भयता आहे, ही निर्भयता शस्त्रबळानं आलेली नाही. कुणाकडे सुरा आहे तर माझ्याकडे तलवार आहे, कुणाकडे बंदूक असेल तर माझ्याकडे मशीन गन आहे, यातून ही निर्भयतेची भावना आलेली नाही. तर भयाचा अभाव, यातून ही निर्भयतेची भावना आलेली आहे. आणि या भावनेनी जगामधल्या तमाम दुर्बळांना संघर्षरत होण्यासाठी, सबलांच्या विरोधात एक अहिंसक सत्याग्रह करण्यासाठी प्रवृत्त केलं. यामुळेही गांधींकडे जग आकृष्ट झालेलं आपल्याला दिसतं, गांधींना मान्यता मिळालेली दिसते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट गांधींनी जी सांगितली ती म्हणजे सर्वधर्म समभाव. गांधीजींचं असं म्हणणं होतं की सर्व धर्म समान आहेत, कारण गांधींनी त्यांच्या बालपणी हिंदू संस्कारामध्ये आपलं आयुष्य व्यतीत केलं होतं. त्याचवेळी गांधींच्या घरामध्ये जैन साधू पुरुष येत होते. गांधी ज्यावेळेला लंडनला गेले तिथे त्यांचा अनेक ख्रिश्चन लोकांशी संबंध आला. गांधींचे अनेक मित्र ज्यू होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधींचा मुस्लिम समाजाशी जवळचा संबंध आला. आणि यातून गांधींच्या एक गोष्ट लक्षात आली की खरा धार्मिक मनुष्य हा चांगलाच असतो. एका विशिष्ट धर्माचं होण्याची गरज नसते माणसाला चांगलं होण्यासाठी. आणि यासाठी गांधींनी धर्माची मूळ तत्व लक्षात घेतली होती. ती धर्माची जी मूळ तत्व होती ती सत्य, समता, न्याय, शांती, अहिंसा, प्रेम आणि मानवी प्रतिष्ठा. या सात मूल्यांना कोणत्याही धर्माचा विरोध नाही असं गांधींचं म्हणणं होतं. कोणत्या तत्वाला प्राधान्य द्यायचं हा त्या त्या धर्माचा प्रश्न होता, त्या त्या धर्माचा विषय होता. इस्लामनं समतेला प्राधान्य दिलंय, जैनांनी अहिंसेला प्राधान्य दिलंय, ख्रिश्चनांनी प्रेमाला प्राधान्य दिलंय. हा प्राधान्यक्रम जरी वेगळा असला तरी सर्व धर्माला ही साती तत्व मान्य होती. आणि म्हणूनच गांधी सर्व धर्म समभावाचा पुरस्कार करू शकले. धर्मातल्या या गोष्टी काढल्यानंतर जे काय उरत होतं तो कर्मकांडांचा भाग होता. आणि गांधींनी कर्मकांड विहीन धर्म लोकांसमोर मांडला आणि म्हणूनच त्यांनी सर्वधर्म समभाव मांडला आणि कुणालाही धर्म परिवर्तनाची गरज नाही असं प्रतिपादन केलं. जगभरातल्या धर्मगुरूंना जरी गांधींची ही भूमिका पटली नसली तरी जगातल्या सर्वसामान्य लोकांना ज्यांना शांती आणि सद्भावनेनी जगायचं होतं, आपापसात बंधुत्व निर्माण करून जगायचं होतं, त्यांना गांधींचं मोठं आकर्षण होतं. आणि गांधींच्या आयुष्यातलं त्यांचं शेवटचा प्रसंग म्हणजे त्यांनी स्वीकारलेलं मरण, हे मरण देखील जगभरातल्या लोकांना फार आकर्षणाचा विषय वाटला. सॉक्रेटिस आणि येशू ख्रिस्ताबरोबर गांधींची तुलना या मरणानं केली आणि त्यांना त्यांच्या पंक्तीला नेऊन बसवलं. तुकोबांनी असं म्हटलंय की आपुले मरण पाहिले म्या डोळ्या, झाला तो सोहळा अनुपम्य.
गांधींनी आपल्या मृत्यू सोहळ्याच्या नेपथ्यामध्ये एक सक्रिय भूमिका निभावलेली आहे. गांधी हे त्यांच्या मृत्यूमधले पॅसिव विक्टिम नव्हते. गांधीजींना हे माहीत होतं की ज्या पद्धतीने आपण वागतोय किंवा आपण ज्या पद्धतीने हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करतोय त्याची परिणिती शेवटी ज्या लोकांचा शांती आणि सद्भावनेवर विश्वास नाही, विश्वबंधुत्वावर विश्वास नाही आणि ज्या लोकांना कत्तली आणि दंगली करून राष्ट्र घडवायचं आहे अशा लोकांचा अडसर ठरून मृत्यू होणार आहे हे गांधीजींना माहीत होतं. गांधीजींच्या प्रार्थना सभेत त्यांना कुराण वाचू नका म्हणून निदर्शनं केली जाती होती. गांधीजींनी कुराण वाचन थांबवलं नाही. 55 कोटी पाकिस्तानला देणं न्याय्य आहे ही मागणी गांधींनी सरकारकडे लावून धरली. मुसलमानांची बळकावलेली घरं आणि मशिदी त्यांना परत द्या यावर गांधी ठाम राहिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कत्तली आणि दंगली राष्ट्र घडवत नाहीत हे गांधीजींचं प्रतिपादन होतं. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी गांधी जगले आणि त्याचसाठी गांधी मेले. आपण एकमेकांचं सांडू नये म्हणून महात्म्यांनी आपलं रक्त सांडलं आणि आपण एकमेकांचे घेऊ नयेत म्हणून महात्म्यांनी आपले प्राण दिले. हा गांधीजींचा हृदयस्पर्शी मृत्यू हा गांधींना विश्वमान्यता देऊन गेला. गांधीजींच्या या 150व्या जन्मदिनी त्यांना आदरांजली वाहायची संधी मला मुंबई सर्वोदय मंडळाने दिली यासाठी मी मुंबई सर्वोदय मंडळाचे आभार मानतो. आणि गांधींची ही विश्वमान्यता आपण साऱ्या लोकांना पुन्हा पुन्हा समजून सांगायची गरज आहे हे प्रतिपादन करून माझे 4 शब्द संपवतो. मनापासून धन्यवाद.